गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आई एम प्रोफेसर वी ए जादव फ्रॉम CSMSS कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक। इन टुडेज वीडियो वी आर गोइंग टू डिस्कस डिज़ाइन स्पीड। सो डिज़ाइन स्पीड इज द स्पीड ऑफ व्हीकल फॉर अ पर्टिकुलर रोड। सो डिज़ाइन स्पीड इज द मेन फैक्टर ऑन विच ज्योमेट्रिक डिज़ाइन ऑफ एलिमेंट depends, means the various elements of a road, their geometry depends upon the design speed. Okay, then next point, all the important geometric element such as side distance, radius of horizontal curve, rate of super elevation curve, extra widening of pavement at horizontal curve, length of summit and valley curve depends on design speed. म्हणजे ही जी डिझाईन स्पीड आहे त्या व्हीकलच्या डिझाईन स्पीडवरती हे जे काही हायवेचे कंपोनंट्स आहेत ते हायवेचे कंपोनंट डिपेंड करतील। म्हणजे तुम्हाला त्यांचा कर्व किती ठेवायचा आहे, त्याची विड्थ किती ठेवायची आहे। सो ऑल दीज फॅक्टर्स और ऑल दीज एलिमेंट्स डिपेंड अपॉन दी डिझाईन स्पीड। जर तुम्ही डिझाईन स्पीडसोबत याला कोरिलेट नाही करता जर तुम्ही त्या कंपोनंटचं डिझाईन केलं, सो देअर मे बी चान्सेस ऑफ मोर ॲक्सिडेंट्स। देन फॅक्टर्स अफेक्टिंग डिझाईन स्पीड, सो फर्स्ट इज क्लास अँड कंडिशन ऑफ रोड। म्हणजे डिपेंडिंग अपॉन कोणत्या क्लासचा रोड आहे आणि त्या रोडची कंडिशन कशी आहे यावरती डिझाईन स्पीड डिपेंड करेल। नेचर, इंटेन्सिटी अँड टाईप ऑफ ट्राफिक, कोणत्या टाईपच्या व्हेकल्स त्या रोडवरनं ड्राईव्ह होणार आहेत, ऑन दॅट डिझाईन स्पीड विल डिपेंड। त्यानंतर टाईप ऑफ कर्व्ज अलॉंग दी रोड, त्या रोडमध्ये किती नंबर ऑफ कर्व्ज आहेत त्यावरती पण ती डिझाईन स्पीड वगैरे डिपेंड करेल। देन साईड डिस्टन्स रिक्वायर्ड, तुम्हाला अंतर साईड डिस्टन्स किती लागतं यावरती पण डिझाईन स्पीड डिपेंड करेल। देन नेचर ऑफ एरिया अँड स्ट्रक्चर ऑफ रोड, मीन्स रोडचं स्ट्रक्चर कसं आहे यावरती पण डिझाईन स्पीड डिपेंड करेल। ओके, सो ऑल दीस आर दी फॅक्टर्स अफेक्टिंग दी डिझाईन स्पीड। त्यानंतर ग्रेडियंट, सो ग्रेडियंट इज द रेट ऑफ राईज ऑर फॉल अलॉन्ग दी लेंथ ऑफ रोड विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल। जो ज्यावेळेस रोड वगैरे कन्स्ट्रक्ट करताना आपल्याला ग्राउंडमध्ये अप अँड डाऊन्स आपल्याला मिळतील, मग त्यानंतर आपण एखादा ग्रेडियंट वगैरे सिलेक्ट करणार अँड अकॉर्डिंग टू दॅट ग्रेडियंट वी विल कन्स्ट्रक्ट आवर रोड। सो जनरली ग्रेडियंट मीन्स दी राईज ऑर फॉल अलॉन्ग दी लेंथ ऑफ रोड। म्हणजे ज्या ग्राउंडवरती आपल्याला रोड कन्स्ट्रक्ट करायचा आहे, ड्युरिंग कन्स्ट्रक्शन ऑफ दी रोड जे काय तुम्हाला राईज अँड फॉल्स दिसतील, दॅट इज दी ग्रेडियंट। ओके, आणि ते राईज अँड फॉल कसे राहतील विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल, सो दॅट आर कॉल्ड एज ग्रेडियंट। देन पर्पज ऑफ प्रोवाइडिंग ग्रेडियंट, कशासाठी आपल्याला ग्रेडियंट प्रोवाइड करणं गरजेचं आहे। सो फर्स्ट इज टू कनेक्ट दी स्टेशन लोकेटेड ॲट डिफरंट लेवल। जसं आपण म्हणतो की राईज अँड फॉल ग्राउंडमध्ये असेल तर ती राईज अँड फॉल आपल्याला नाहीशी करण्यासाठी आपण काय करतो, त्या दोन पॉईंट्सला एकमेकांसोबत कनेक्ट करतो। सो दॅट इज फॉर दॅट पर्पज वी हॅव टू प्रोवाइड दी ग्रेडियंट। त्याच्यानंतर टू मेक दी अर्थ वर्क इकॉनॉमिकल बाय बॅलेन्सिंग कटिंग अँड फिलिंग। जसं आपण मागच्या इमेजमध्ये बघितलं होतं की कटिंग आणि फिलिंग आपल्याला इक्वल दिसतं आहे, मग त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, लगेच रोड कन्स्ट्रक्ट करताना जागच्या जागी आपण कटिंग पण करणार आणि लगेच ताबडतोब तिथे फिलिंगही करून टाकणार, सो दॅट दी कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन विल बी रिड्यूस्ड। त्यानंतर टू प्रोवाइड इफेक्टिव ड्रेनेज ऑफ रेन वॉटर स्पेशली वेन पेवमेंट इज प्रोवाइडेड विथ कर्व्स। आता ज्यावेळेस कर्व्स वगैरे तुम्ही प्रोव्हाइड केलेले असतील तर रोडच्या सर्फेसवरती जे काही वॉटर आहे ते वॉटर साईडला ड्रेन होऊन जाईल, पण जर तुम्ही ग्रेडियंट वगैरे प्रोव्हाइड नाही केला तर ते वॉटर ॲज इट इज रोडच्या साईडला तसंच राहील। मग ते वॉटर आपल्याला मूव्ह करण्यासाठी आपल्याला ग्रेडियंट प्रोव्हाइड करावा लागतो, सो दॅट दी वॉटर विल फ्लो टुवर्ड्स दी ड्रेन्स किंवा त्या रोडवरती वॉटर वगैरे थांबणार नाही। त्याच्यानंतर तू कन्स्ट्रक्ट साईड ड्रेन्स इकॉनॉमिकली, साईड ड्रेन्स वगैरे पण कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपण ह्या ग्रेडियंट वगैरे प्रोव्हाइड करतो।
देन टाइप्स ऑफ ग्रेडियंट. द ग्रेडियंट्स आर डिवाइडेड इंटू फोर कैटेगरी. सो फर्स्ट इज रूलिंग ग्रेडियंट, सेकेंड इज लिमिटिंग ग्रेडियंट, एक्सेप्शनल ग्रेडियंट एंड मिनिमम ग्रेडियंट. सो पहला है रूलिंग ग्रेडियंट. सो रूलिंग ग्रेडियंट इज द ग्रेडियंट विथ इन विच द डिजाइनर अटेम्प्ट्स टू डिजाइन द वर्टिकल प्रोफाइल ऑफ रोड. म्हणजे ह्या ग्रेडियंटपर्यंत तो जो डिझायनर आहे तो ह्या ग्रेडियंटपर्यंत काय करू शकतो, रोड डायरेक्टली डिझाईन करू शकतो. सो देअरफोर दिस ग्रेडियंट आर अडॉप्टेड ॲज नॉर्मल कोर्स इन डिझाईन ऑफ वर्टिकल अलाइनमेंट. म्हणजे हा जो ग्रेडियंट असेल तो दॅट इज कन्सिडर्ड ॲज नॉर्मल इन दी डिझाईन. अँड अकॉर्डिंगली द क्वांटिटी ऑफ कट्स अँड फील्स आर डिसाइडेड. आणि त्याच्यानुसार मग कट्स आणि फील ज्या आहेत त्या रोडच्या अलॉंग डिसाईड केल्या जातात. रूलिंग ग्रेडियंट आर ऑल्सो नोन ॲज डिझाईन ग्रेडियंट. रूलिंग ग्रेडियंटलाच काय म्हटलेलं आहे त्यांनी, डिझाईन ग्रेडियंट. ओके, सो दिस इज रूलिंग ग्रेडियंट. ज्या नॉर्मल कोर्सवरती जो रोड वगैरे कन्स्ट्रक्ट होईल दॅट इज रूलिंग ग्रेडियंट. देन लिमिटिंग ग्रेडियंट. वेन टोपोग्राफिक कंपेल्स अडॉप्टिंग स्टीपर ग्रेडियंट दॅन द रूलिंग ग्रेडियंट. आता ह्या रूलिंग ग्रेडियंटपेक्षाही जास्त जर तुम्हाला सपोज स्लोप अडॉप्ट करावं लागत असेल, देन इफ द ग्रेडियंट लिमिटिंग ग्रेडियंट इज यूज इन व्ह्यू ऑफ एनॉर्मस इन्क्रीज इन कॉस्ट इन कन्स्ट्रक्टिंग रोड्स विथ जेंटलर ग्रेडियंट, सो दॅट इज लिमिटिंग ग्रेडियंट. म्हणजे रूलिंग ग्रेडियंटपेक्षा जर स्टीपर तुम्हाला ग्रेडियंट लागत असेल, सो दॅट ग्रेडियंट इज कॉल्ड ॲज लिमिटिंग ग्रेडियंट. जनरली हा जो लिमिटिंग ग्रेडियंट आहे इट इज जनरली प्रेफर्ड ऑन हिल रोड्स. इट मे बी फ्रिक्वेंटली नेसेसरी टू एक्सीड रूलिंग ग्रेडियंट. जो हिल रोड्स आहेत तर त्या केसेसमध्ये तुम्हाला रूलिंग ग्रेडियंटपेक्षा जास्त ग्रेडियंट तुम्हाला द्यावं लागेल अँड दॅट ग्रेडियंट इज कॉल्ड ॲज लिमिटिंग ग्रेडियंट. नेक्स्ट आहे एक्सेप्शनल ग्रेडियंट. आता हा जो एक्सेप्शनल ग्रेडियंट आहे, इन सम एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन, एखाद्या एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशनमध्ये इट मे नॉट बी अवॉइडेबल टू प्रोव्हाइड स्टील स्टीपर ग्रेडियंट. म्हणजे आता तुम्हाला एखादी अशी सिच्युएशन असेल की ज्याच्यामध्ये तुम्ही आणखी स्टीपर ग्रेडियंट देणं तुम्ही अवॉइड नाही करू शकत, देन ॲट दॅट टाईम एक्सेप्शनल ग्रेडियंट मे बी प्रोव्हाइडेड. आता तुम्हाला हा जो लिमिटिंग ग्रेडियंट होता, या लिमिटिंग ग्रेडियंटपेक्षाही जास्त जर तुम्हाला तिथे ग्रेडियंट द्यायचा असेल, एखादी अशी कंडिशन असेल तिथे तुम्ही अवॉइड करू शकत नाही, मग त्या केसमध्ये तुम्हाला एक्सेप्शनल ग्रेडियंट प्रोव्हाइड करायचा आहे. हाउएवर एक्सेप्शनल ग्रेडियंट शुड बी स्ट्रिक्टली लिमिटेड ओनली फॉर शॉर्ट स्ट्रेचेस नॉट एक्सिडिंग अबाउट 100 meters ॲट अ स्ट्रेच. आता हे जे तुम्ही एक्सेप्शनल ग्रेडियंट प्रोव्हाइड केलेत तर ते लिमिटेड एरियामध्ये पाहिजेत. इट शुड नॉट बी मोर दॅन 100 meters. ओके, सो दिस इज एक्सेप्शनल ग्रेडियंट. त्यानंतर आहे मिनिमम ग्रेडियंट. द रोड कॅन बी लेवल विथ लिटिल ऑर नो ग्रेडियंट. इन सच केस देअर विल बी प्रॉब्लम ऑफ ड्रेनेज. म्हणजे काय की आपण जर रोड कन्स्ट्रक्ट केला, लेवल केला आणि त्यामध्ये जर ग्रेडियंट खूप कमी दिला किंवा दिलाच नाही, जर आपण ग्रेडियंट दिला नाही तर त्या केसमध्ये काय होईल की रोडचं सरफेस आहे त्यावरती जर कॅम्बर प्रोव्हाइड केलेला असेल, सो रेन वॉटर जे आहे ते रोडच्या साईडला कंटिन्युअसली जमा होत राहील आणि ते ड्रेन्स थ्रू फ्लो होणार नाही. ओके, कारण की आपण तिथे ग्रेडियंट वगैरे प्रोव्हाइड केलेला आहे का, नाही आहे. Hence, for the drainage point of view, it is desirable to have certain minimum gradient. बरोबर, कशासाठी? For drainage point of view. Drainage point of view, आपल्याला काय करावं लागेल, थोडा त्या रोडमध्ये ग्रेडियंट प्रोव्हाइड करावं लागेल, सो दॅट वॉटर वगैरे जे आहे तर ते वॉटर तिथनं फ्लो होईल. इट डिपेंड्स अपॉन द अमाऊंट ऑफ रेनफॉल, टाईप ऑफ सॉइल, रन ऑफ अँड अदर साईट कंडिशन. हे जे लिमिटिंग मिनिमम ग्रेडियंट आहे तर हे मिनिमम ग्रेडियंट तिथल्या रेनफॉलवरती डिपेंड करेल, सॉईलवरती डिपेंड करेल, कुठल्या टाईपची सॉईल आहे, दॅन रन ऑफवरती पण डिपेंड करेल की त्या एरियामध्ये रन ऑफ वगैरे किती होतो आहे, अँड अदर साईट कंडिशन्स. आणि बाकीच्या साईट कंडिशन्स बघून तुम्हाला तिथे मिनिमम ग्रेडियंट प्रोव्हाइड करायचं आहे. सो हा होता मिनिमम ग्रेडियंट
देन फॅक्टर्स अफेक्टिंग ग्रेडियंट, कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात. सो फर्स्ट इज नेचर ऑफ ग्राउंड, नेचर ऑफ ट्राफिक, ड्रेनेज रिक्वायर्ड, टाईप ऑफ रोड सर्फेस, टोटल हाईट टू बी कवर्ड, सेफ्टी रिक्वायर्ड अँड ब्रिज अप्रोच. तर ह्या सगळ्या फॅक्टर्स आहेत, दोज विल अफेक्ट दी ग्रेडियंट. ओके, थँक यू. इफ एनी वन इज हॅविंग एनी प्रॉब्लम कॅन कमेंट इन दी कमेंट बॉक्स. ओके, थँक यू, थँक यू व्हेरी मच.